अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। 25 वर्षाच्या कालखंडामध्ये 20 वर्ष या अर्थसंकल्पावर चर्चा, त्याच पद्धतीनं स्थायी समितीमध्ये एक वर्ष अर्थसंकल्प मंजूर करून तो सभागृहासमोर ठेवण्याची संधी प्राप्त झाली आणि येत्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये स्थायी समितीमार्फत माझ्याकडं जो अर्थसंकल्प आला आणि तो अर्थसंकल्प मंजूर करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि सलग त्या ठिकाणी 9 वर्ष सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर शेवटचा हात मारण्याची म्हणजे सभागृह नेता म्हणून मला त्या ठिकाणी संधी प्राप्त या ठिकाणी झालेली आहे। वेळोवेळी अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळी चर्चा होत असताना गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामधले बहुतांशी मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांनी सहकार्य केलं म्हणून या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। प्रामुख्याने या ठिकाणी सन 2020 21 सुधारित जो अर्थसंकल्प या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। काल त्या ठिकाणी उशीर झाल्याकारणानं आपल्याशी संपर्क साधता आला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आजही पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं या शहराला आवश्यक बाबी जी आहेत त्या प्रामुख्यानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये या ठिकाणी या शहराची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढणार आहे, त्यावेळी ही लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून पाण्याचं कुठेतरी त्या ठिकाणी तुटवडा पडू नये म्हणून टाटा हायड्रोपॉवरचे जे भिवपुरीवरनं पाणी सोडलं जातं ते पावसाळ्यामध्ये वाहून जातं आणि हे पाणी त्या ठिकाणी अतिरिक्त जो पाणी जातं त्या ठिकाणी ते भोकरपाडा धरणापर्यंत आणून पावसाळ्याच्या कालखंडामध्ये मोरवे धरणाचं पाणी बंद करून ते पाणी शुद्धीकरण करून नया मुंबईतील जनतेला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीनं अतिरिक्त पाणी उचलण्याची त्या ठिकाणी योजना शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून त्या ठिकाणी त्याचा आराखडा तयार करणं यासाठी एक खास तरतूद त्या ठिकाणी त्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। शिक्षणाच्या बाबतीमध्ये नवी मुंबई शहरातील जी विविध उपाययोजना केली अन्य शहरांच्या तुलनेमध्ये या शहरामध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकाचा मुलगा सुद्धा इंग्रजी माध्यम त्या ठिकाणी शिक्षण घेता यायला पाहिजे, या उद्देशानं मागील बजेटमध्ये तरतूद करून त्या पद्धतीनं शाळा CBSE शाळा सुरू केल्या। त्याच धर्तीवर या ठिकाणी नागरिकांची वाढती मागणी आणि मग प्रत्येक नोडनिहाय त्या ठिकाणी CBSE शाळा बांधून त्या सुरू करण्याचा त्या ठिकाणी
या अर्थसंकल्पामध्ये नियोजन केलेलं आहे। अल्पोत्पन्न गटातील नागरिक त्यांच्या मुलांना दहावीनंतर काही अंशी शिक्षणाची आवश्यकता असताना सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही आणि म्हणून या शहरामध्ये कनिष्ठ विद्यालय सुरू करण्याबाबतची या बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद या ठिकाणी केलेली आहे। शहरामध्ये जी एकमेव महानगरपालिका जी आहे की ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी एक विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी संकल्पना राबवली गेली। शहरामध्ये 25 विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी आजपर्यंत बांधले आणि कार्यान्वित झालेले आहेत, परंतु ते शहरामध्ये न राहता गावगावठाण झोपडपट्टी भागामध्ये सुद्धा विरंगुळा केंद्र निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून तेथील उपलब्ध जागेमध्ये त्या त्या भागामध्ये ज्येष्ठ विरंगुळा केंद्र बांधणे आणि ती कार्यान्वित करणे याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नागरिकांना नैंबे महापालिकेच्या विविध योजनांमधून त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न आहेतच। त्या विरंगुळा केंद्रामध्ये वृत्तपत्रापासून टीव्ही बुद्धिबळ कॅरम या तर देतोच, आरोग्य तपासणीच्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिका सकारात्मक भूमिका घेते, परंतु काही ज्येष्ठ नागरिक असे की निराधार आहेत, त्यांना मूळ बाल नाही आणि मग अशामध्ये त्या ठिकाणी त्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रॉब्लेम होत असतो। अशा नागरिक ज्येष्ठ नागरिकांना जे निराधार आहेत त्याची शहनशा करून त्यांना आजारपणासाठी अर्थसहाय्य देणं या दृष्टिकोनातून प्रयत्न ह्या ठिकाणी या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे। शहर अनेक जाती धर्म पंथाचं निर्माण झालेलं शहर आहे। त्या शहरामध्ये प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी स्थान असणं आवश्यक आहे आणि म्हणून मौलाना आझाद भवन असेल, सेवालाल महाराज भवन असेल, गुरु गोविंद सिंग भवन, संत रोहिदास भवन, बसवेश्वर भवन आणि त्याच पद्धतीनं ज्या समाजाची निकट आहे आणि जागा उपलब्ध असतील अशा त्या समाजाच्या नागरिकांना भवन निर्माण करण्याचा या ठिकाणी तजवीज आहे। ज्या पद्धतीनं बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आग्रिकोळी भवन बांधलं गेलं, ऐरोले विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा त्या धर्तीवर आग्रिकोळी भवन निर्माण करण्याचा यांच्यामध्ये तरतूद केली आहे, परंतु हे आग्रिकोळी भवन तरतूद करताना फक्त त्या ठिकाणी मंगल कार्यालय आणि अन्य धार्मिक कार्य हे पार पाडण्यासाठी नाही, तर जी सुरुवातीला संकल्पना त्या ठिकाणी होती मग त्या आग्रिकोळी समाजाची राहणीमान, त्यांची अवजारे, त्यांचा व्यवसाय, त्यांचं खाद्य आणि मग अशातून तयार झालेली संस्कृती अशा पद्धतीनं दर्शन त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे, अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून
महिला बचत गट ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईमध्ये निर्माण झाली. जागतिक महिला दिन असल्यावर महिला बचत गट त्या त्या ठिकाणी आपण बनवलेला माल विक्री करतात, परंतु सातत्य राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून शहरामध्ये विविध नोड जे असतील त्या नोडमध्ये प्रत्येक दिवस ठरवून त्या त्या ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलांना माल विक्रीसाठी जागा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, कायमस्वरूपी नाही फक्त त्याच दिवसापुरती त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर या शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आयुष्यमान भारती मेडिक्लेमची सुविधा लागू केली. नवी मुंबईतील 40,000 वय त्याच धर्तीवर 40,000 व 1,00,000 पासून कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना योजनेचा लाभ भेटत नाही. आणि म्हणून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक यांच्या संकल्पनेतून हा अर्थसंकल्प मांडत असताना 1,00,000 अधिक व 4,00,000 कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना प्रति 5,00,000 रुपयाची मेडिक्लेम सुविधा त्या ठिकाणी करून देण्याकरता 30 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. वाढती वाहने, वाढती लोकसंख्या या गोष्टीचा विचार करून मोनो रेल प्रकल्प राबवण्याकरता या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आणि असा हा सार्वभौम अर्थसंकल्प त्या ठिकाणी हे मुख्य तरतूद त्या अर्थसंकल्पाची मी सांगितलेली आहे. सन 2020-21 मूळ अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीने जमेची वाट 450 कोटी व एकूण खर्चाची वाट 450 कोटी सादर केल्यानंतर सर्वसाधारण सभेने सुचविलेले आहे. त्यानुसार सुचविलेली वाढ रुपये 450 कोटी व आरंभीची शिल्लक 1,217,87,87,000 जमेस धरून एकूण जमा 4,600 कोटी व सुचवलेली खर्चाची वाढ रुपये 450 कोटी धरून एकूण 4,598,91,00,000 आणि अखेरची शिल्लक 1,09,00,000 राहील असा 2020-21 मूळ अर्थसंकल्प कलम 100 अन्वये हा सर्वसाधारण सभेने मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे.